स्टार्ट नमस्कार नमस्कार, मी प्रमोद प्राध्यापक प्रमोद दस्तुरकर MIT आळंदीवरून पीजी दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनीसाठी इन बजवर आज एक महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता आपण 15 दिवस झाले घरी बसलेलो आहोत आणि पाहतो घरी बसून हे पाहा ते पाहा ते पाहा काय काय करावं काय करावं काय नाही आणि विचार करतो आहोत की कसं काय करावं. याच्यावर एक छान उपाय मी तुम्हाला युवकांना किंवा सगळ्या व्यक्तींना मी सांगतोय की आपण घरी बसून काय स्किल डेव्हलप करू शकू आणि या स्किल डेव्हलप केलेल्या याच्यामध्ये आपण कशा प्रकारे पुढच्या स्टेपा गाठू शकू जेणेकरून आपलं करिअर पुढे गेलं पाहिजे, नोकरी पुढे मिळाली पाहिजे किंवा पुढच्या टप्प्यात आपल्याला चांगलं डायरेक्शन असं मिळालं पाहिजे. यासाठी ह्या स्किल डेव्हलपमेंट आपल्याला असलेल्या ज्या काही कलागुण आपल्यामध्ये आहेत, ज्या काही आपल्यामध्ये प्रोफेशनल स्किल्स आहेत, त्याचं मोजमापन करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आता बऱ्याचदा सर्वेज आम्ही कंडक्ट करत असतो. मी पुण्याच्या ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसचा व्हाईस चेअरमन होतो आणि वेगवेगळे सर्वे आम्ही करत होतो आणि हा सर्वे केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट बऱ्याच गोष्टी अशा समोर आल्या की पाहताना तुम्हाला दिसतात मुलं अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग, खूप हुशार असतात, पण त्यांना बोलता येत नाही किंवा आपले विचार व्यक्त करता येत नाही किंवा ग्रॅस्पिंग पॉवर नसते, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन नसते, इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी नसते किंवा येत असलं तरी व्यक्त करता येत नाही. आता ह्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिसने शिकाव्या लागतात. लक्षात घ्या, स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रॅक्टिस करणं हे सर्वात मोठं उपयोगाचं काम आहे. मोदी साहेब म्हणतात की एक इंजिनियर आया और उसने बोला मुझे जॉब दो. वो पूछता है तुझे आता क्या है? सर मैं पुणे यूनिवर्सिटी से इंजीनियरिंग पास किया हूँ, मुझे जॉब दो. सामने वाला पूछता है अरे तुझे आता क्या है? सर मैं पुणे यूनिवर्सिटी से फर्स्ट क्लास हूँ इंजीनियरिंग में. वो बोलता है तुझे आता क्या है? सर मैं डिस्टिंक्शन हूँ. अरे तुझे आता क्या है? ऐसा आता क्या है मतलब ये आता क्या था मतलब व्हाट इज दैट इज अ प्रोफेशनल स्किल, दैट इज अ कौशल्य. आपलं कौशल्य कशामध्ये आहे हे दाखवणं फार आता गरजेचं आहे. प्रत्येक जण डिग्री घेतोय, प्रत्येक जण अभ्यास करतोय, प्रत्येक जण क्लासेस लावतोय. हे बा अभ्यास काय? वाचता लिहिता, पण तुम्हाला येतं का? तुम्ही बोलता काय? तुमचं प्रावीण्य कशामध्ये आहे? हे सगळं जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता तर आता घरी बसून आपण काय करू शकू याच्यावर आपण विचार करणार आहोत. वेगवेगळे व्हिडिओज मी जनरेट करणार आहे इनबससाठी दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनीकडून. कृपया अटेंटिव्हली राहा. मी पाहतो मुलांचा एक कल असतो, घरी बसलं की आळशी असतात, घरी बसलं की आपण नाही बघू ना, जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू, आणि वेळ जेव्हा येते तेव्हा तुम्हाला तयारी करायला वेळ असते. तर ह्या सगळ्या गोष्टींना आज तुम्ही घरी बसून तयारीला लागलं पाहिजे. आता मी तुम्हाला लक्षात घ्या काही टेस्टची माहिती देणार आहे. आता स्किल मॅपिंग म्हणजे काय? आता मी प्रमोद दस्तुरकर, मला इंजिनिअरिंगमध्ये खूप चांगले मार्क आहेत, मला याच्यामध्ये सगळे चांगले मार्क आहेत, पण नोकरीक्षम मी आहे का? एम आय एम्प्लॉयबल? ही गोष्ट त्याला जाणून घेणं कळत नाही. त्याच्या वेगवेगळ्या स्किल मॅपिंगच्या टेस्ट आहेत मार्केटमध्ये. त्या स्किल मॅपिंगच्या टेस्ट कोणकोणत्या आहेत, कशा कशा आहेत, त्या मी डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही अटेंटिव्हली आजपासून तयारीला लागा की तुम्ही कुठल्या प्रकारचं, तुमची काय इच्छा आहे, तुम्ही कुठं जाणार आहात, तुम्ही कुठल्या डायरेक्शनमध्ये जाणार आहात आणि तुम्हाला जायचं काय, करायचं काय हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि हे पुढचे जे काही लॉकडाऊन पिरियडमध्ये, त्या पिरियडमध्ये तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे आणि नोकरीक्षम झालं पाहिजे. लॉकडाऊनमुळं प्रत्येकाला भीती वाटते, प्रत्येकाला मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे, एक डिप्रेशन आलेलं आहे की माझं पुढे काय होईल, किंवा ग्रोथ होईल का नाही, प्रमोशन होणार का नाही. लक्षात घ्या, इंडिया हे मौसमी प्रदेश आहे, कृषी बेस्ड इंडस्ट्री आहे, लवकरच इंडस्ट्री गिअरअप होणार आहे आणि नवीन नवीन अव्हेन्यूज पुढे येणार आहेत जे आम्ही पाहतो आहोत. त्याच्यामुळं हातावर हात धरून बसायचं नाही आहे, आपण काही ना काही करायचं आहे. आता बेसिकली तुम्ही बायोडाटा अपडेट करू शकता, तुमच्या बायोडाटामध्ये कमी कुठं आहेत ते पाहू शकता, बायोडाटा फिल्टर करू शकता. आता हे कसा बायोडाटा करायचा मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आपण या इनबसच्या माध्यमातून 3 उपक्रम राबवणार आहोत. या 3 उपक्रमाच्या 3 वेगवेगळ्या टेस्ट आपण घेणार आहोत. या 3 वेगवेगळ्या टेस्ट हे वेगवेगळ्या वयोग्रुप गटांसाठी असणार आहेत आणि वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी, वेगवेगळ्या प्रोफेशनसाठी असणार आहेत. आता पहिली टेस्ट जी असणार आहे ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट. त्याचा कल कुठे, म्हणजे माझ्यामध्ये काय कमी आहे, हे कोणत्याही एज ग्रुपसाठी लागू आहे. माझ्यामध्ये काही कमी आहे का, की मी खूप चांगला आहे काही क्षेत्रामध्ये, मी चांगला आहे पण काही क्षेत्रामध्ये खूपच वीक आहे. मला डिप्रेशन आहे का, मला उमेद नाही आहे का, मला करायची ताकद आहे का नाही, स्ट्रेंथ आहे का नाही, वीकनेस. आपल्या स्ट्रेंथ आणि वीकनेस जाणून घेण्यासाठी एक पर्सनॅलिटी टेस्ट आम्ही तुमच्यासाठी कंडक्ट करणार आहोत सकाळच्या माध्यमाच्या
याच्यातून सर्वांना उपलब्ध करून देणार आहोत ब्रिन्सबर्ग कंपनीतर्फे मार्फत पी जी दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनीसाठी. ओके, हे सोशल व्ह्यूमध्ये आम्ही या टेस्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. दुसरी टेस्ट असणार आहे ती 6वी ते आता ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्टसाठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला एज ग्रुपचं नाही कोणी रेकॉर्ड देऊ शकतं. प्राथमिक अहवाल तुम्हाला फ्री आहे आणि तुम्ही प्राथमिक अहवाल पाहून पुढे जाऊ शकता जेणेकरून तुम्हाला डिटेल अवॉर्ड मिळू शकेल म्हणजे कळेल की तुम्हाला कुठं काय काय करायचं आहे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी. दुसरी टेस्ट आहे त्याला एज ग्रुपचं म्हणणं हे नाही पर्सनल डेव्हलपमेंटसाठी. दुसरी जी टेस्ट आहे ती 6 ते 13-14 वयोगटाप्रमाणे आहे. ही म्हणजे किशोरवयीन मुलं जी आहेत त्या मुलांसाठी आहे. आता काय असतं हे लक्षात घ्या. आपण काय करतो माझा मुलगा म्हणतो की मला एअरफोर्समध्ये जायचं जाऊ दे तुला. माझा मुलगा म्हणतो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं अरे जाऊ दे त्याला. हे बघा लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही पालक आहात. पालक असून तुम्हाला 40 वर्षापर्यंत तुम्हाला कळलं नाही की आपण काय केलं खरं करतोय का नाही काय बरोबर आहे का नाही. लक्षात घ्या मुलाची तुम्ही स्ट्रेंथ जाणून घेणं गरजेचं आहे. मुलाची स्ट्रेंथ तुम्हाला कळली मुलांचे वीक एरिया किंवा स्ट्रॉंग एरियाज कळले तरच तो त्या याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. नाही तर इच्छा पाहिली टीव्हीवर पाहिलं कोणीतरी मित्र म्हणतात डिस्कशन चालू आहे म्हणून आणि मुलगा मग स्ट्रॉंगली सांगतो मला असा बऱ्याचदा झालेला आहे की असं असं करायचं का तसं तसं करायचं का मुलगा असं सांगतात तसं सांगतात पालक असे बोलतात तसं करतात परंतु ते होत नाही तसं होत नाही. म्हणून लक्षात घ्या आपण मुलाच्या सांगण्यावरून जाणं योग्य नाही. हा खरंच तुमच्या मुलाचा आत्तापर्यंतचा त्या क्षेत्रातला ग्राफ जर असा असेल कमिटेड असतील मुलं आणि ती हार्डवर्किंग असतील आणि त्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या प्रावीण्यात जर असतील तर तुम्ही म्हणू शकता की चला याला IAS करायचं आहे याला IAS करायचं आहे. म्हणजे मी कितीतरी मुलं पाहतो ज्यांना 10वीमध्ये मार्क काय 12-55% असतात आणि IAS एक्झाम देत असतात. कितीतरी मुलं 12वीमध्ये त्यांचे बेसिक सेन्स क्लिअर नसतात आणि एकदम IAS एक्झाम देतात UPSC एक्झाम देतात पुढे जाऊन ते फेल होतात कारण त्यांचे बेसिक सेन्स क्लिअर नाही. एक्सेप्शनली काही मुलं पासही होतात म्हणा जे कमिटेड असतात तयारी करून घेतात पण आपल्या पाल्याचा आपल्या मुलाचा किंवा मुलीचा कल कुठं आहे हे जाणून घेण्यासाठी ही टेस्ट आहे. त्याच्यासाठी आपण ह्या टेस्टचा उपयोग करावा. कल चाचणी याला म्हणा व्यावसायिक कल चाचणी त्याला पुढे कुठं काय करायचं आहे ही कल चाचणी 6 ते 8 वयोगटासाठी आहे. ब्रेन्सबर्गतर्फे आम्ही ऑन करणार आहोत तुम्हाला ही कल चाचणी सगळ्यांनी द्यायची आहे. त्याचा प्राथमिक अहवाल तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुम्ही त्याचा डिटेल अहवाल जाणून घ्या आणि तुम्हाला कळेल तुम्हालाच तुमचं कळेल की तुमच्या पाल्याने कुठं जायचं आहे. याच फार गरजेचं आहे नाहीतर बिरभरून जातात. कितीतरी मी पाहतो मुलं इंजिनिअरिंगच्या लायक नसतात ती पुढे येतात आणि काहीतरी मग नॉन टेक्निकल जॉब करतात आणि ते इंजिनिअरिंग लेबर बनतात. तुमच्या पाल्याला जर हे असं पूर्ण 15-20 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करून इंजिनियर बनवणार आहात त्याच्या आयुष्यामध्ये आणि इंजिनियर हे सगळं झाल्यानंतर त्याचं डायरेक्शन जर बदलत असेल आणि तो कुठंतरी नॉन टेक्निकल जॉबमध्ये जात असेल तर इंजिनिअरिंग करून काही उपयोगाचं नाही. म्हणून हे सगळे पैसे वाचण्यासाठी ह्या टेस्ट तुम्ही द्या. आपल्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्ही तयार राहा आणि त्याची पण टेस्ट द्या. आता तिसरी टेस्ट मी तुम्हाला सांगतो. तिसरी टेस्ट आहे एम्प्लॉयबिलिटी टेस्ट आहे नोकरी क्षमता. आता हे नवीन टर्म आली आहे त्या टर्मची डेफिनेशन असं म्हणावं लागेल की तुम्हाला बेसिक्स गोष्टी आल्या पाहिजेत त्या क्षेत्रातल्या त्या इंडस्ट्रीच्या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत आणि त्या कंपनीला काय पाहिजे ते पण आलं पाहिजे म्हणजे नोकरी क्षमता ही तिची हे एम्प्लॉयबिलिटीची डेफिनेशन आहे. अदरवाईज काय होते मास रिक्रुटिंग कंपनीची वेगळीच डेफिनेशन असते रिक्वायरमेंट असते प्रॉडक्ट बेस्ड कंपनीची टेक्निकल रिक्वायरमेंट असते कस्टमर सपोर्टवाल्यांची KPO कंपनीची वेगळीच टेस्ट असतात प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणून प्रत्येकाची नोकरी क्षमता वेगवेगळी आणि जनरल तुम्हाला किती येते तुम्ही त्या कॅपेबल बेसलाईनच्या अपेक्षित पात्रतेमध्ये तुम्ही आहात की नाही हे पाहण्यासाठी नोकरी क्षमतेची टेस्ट आहे पहिली. दुसरी टेस्टची मी तुम्हाला कल चाचणी म्हणत होतो ही किशोरवयीन मुलांसाठी आहे. नोकरी क्षमतेची टेस्ट आहे ही एनी ग्रॅज्युएटसाठी. तुम्ही पण एनी बडी कॅन गिव अँड टेस्ट. नोकरी बदलायची असेल तरी तुम्ही ते बघू शकता. 1-2 वर्षात एक्सपिरियन्स असलेल्या मुलांना सुद्धा ही टेस्ट देता येते. त्याच्यामध्ये क्वांट लॉजिक ॲप्टिट्यूड इंग्लिश रिडिंग कॉम्प्रिहेन्शन अशा बेसिक्स जाणून घेऊन तुम्हाला तुमचं बेसिक नॉलेज किती आहे पुढे तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी खरंच तुम्ही तयार आहात का हे कळेल. तयार नसाल लगेच 15 दिवसाचा वेळ आहे घरी बसून तुम्हाला काय काय करायचं मी ऑनलाईन टेस्ट काय काय द्यायच्या ते मी तुम्हाला सांगेल पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगेल. तर हे लक्षात घ्या आजच्या तारखेला घरी बसायचं आहे जरूर बसायचं आहे पण लॉकडाऊन पिरियडचा उपयोग आपत्तीचा उपयोग संपत्ती बनवण्यासाठी करा. ट्रीट दिस कॅलॅमिटी ॲज अ अपॉर्च्युनिटी कन्वर्ट दिस कॅलॅमिटी इन टू अपॉर्च्युनिटी आणि दाखवून द्या जसं जपानने दाखवून दिलं की दुसऱ्या महायुद्धानंतर आज तीन दशकामध्ये तो सुपर पॉवर झालेला आहे तसं भारताने आपल्या या लॉकडाऊन नंतर दाखवून दिलं पाहिजे
की आम्ही सगळे मिळून पुन्हा भारत उभा करू आणि सगळे युवक आपल्या भारतासाठी सेवेसाठी तयार राहू. तर ह्या गोष्टींना सिरियसली घ्या आणि पुढे चला. मी तुमच्या सोबतच आहे. पुढचे बरेच दिवस इन बजवर आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत आणि तुमच्या विकासासाठी, तुमच्या कौशल्य विकासासाठी आम्ही बांधील आहोत. प्रमोद दस्तुरकर, MIT आळंदी, ब्रेन्सबर्ग टेक्निकल पार्टनर, PG दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनी, सकाळ मीडियासाठी थँक्यू व्हेरी मच.